स्वागत so, आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोजचं नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण अतिशय महत्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आरोग्य भरतीबाबत म्हणजेच व बगड्ड भरतीबाबत सर्वात महत्त्वाची माहिती बघणार आहोत कारण विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी मोठा निर्णय होऊ शकतो तुमच्या सर्व प्रश्न उत्तर आज की मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिकॉम चॅनलला जॉईन होऊ शकतात आता आपण प्रेक्ष संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथली महत्त्व सूचना अशी की तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअपला ब्लॅट अजूनही या ठिकाणी जॉईन झालं नसाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन सत्त्यात अठ्ठ्याण्णव झिरो आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे से आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे हा मेसेज पाठवायचा आहे जे विद्यार्थी ह्या नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला टिकून जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पेटे मटेरियल आणि संपूर्ण नवीन अपडेट भरती प्रक्रियेत समजा तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं आहे तर खूप सारे विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झाले जर तुम्ही जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे किंवा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या नंबरचा क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर सेव्ह करता येणार आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा तुम्ही या नंबरचा क्रीनशॉट काढा आणि हा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे आणखी तुम्हाला एक महत्त्वाची ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं जेवण अशी की विद्यार्थ्यांना अनेकडे मित्रांनी एक महत्त्वाची बॅच लाँच करण्यात आली आहे तुमच्या अभ्यासासाठी दही बॅच फॉर राज्यसेवा प्रेलन्स एक्झाम बॅच एट ही बॅच विद्या तुम्ही जर बघितलं सहा एप्रिलपासून देखील स्टार्ट होणार आहे म्हणजे मित्रांनो आजपासून ही बॅच देखील स्टार्ट झाली आहे जर जा तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला लाखी जर अभ्यास करायचं असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि या बॅचमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचे आणि चांगल्या तुम्हाला लाटीने अभ्यास करायचा आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मिळती कितीही महिन्यांचं किंवा कोणत्याही या ठिकाणी जर सबशन घेतलं चाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला दहा डिस्कट असेल तर फक्त कॅपिटलमध्ये ट्वेंटी टू हा कोड यूज करा तुम्हाला मिळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कॅपिटलमध्ये हा कोड यूज करायचे जेणेकरून तुम्हाला दहा टिकेट डिस्काउंट मिळणार आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवरती क्लिक करा लवकरात लवकर अनेक त्या ठिकाणी घ्या आणि हा कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला दहा टिकीट डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो अनेक ठिकाणी आणखी एक महत्वाची आहे ती म्हणजे असं की जर विद्यार्थी तुम्ही अनेक सहा महिन्याचे किंवा बारा महिन्यांचे किंवा चोवीस महिन्यांचे जर घेतलं तर त्या ठिकाणी दहा टक्के डिस्काउंट दिले जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे दिली जाणार आहे आणि दहा टक्के डिस्काउंट जर तुम्हाला हवं असेल तर फक्त कॅपिलमध्ये एन ए ट्वेंटी टू हा कोड यूज करा तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट तरी मिळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एन ए ट्वेंटी टू हा कोड यूज करायचे जेणेकरून तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट तरी मिळणार आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता प्रेल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ठिकाणी आलेल्या प्रोपोर्स संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर विद्या मित्रांना ठिकाणी महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची ती म्हणजे असं की विद्या मित्रांनो आज ठिकाणी मोठा निर्णय होऊ शकतो किंवा तुमचे जे संपूर्ण प्रश्न आहे घटगड्ड भरती होत त्यांचे तुम्हाला उत्तर ठिकाणी आज मिळू शकतं तर कशा प्रकारे तर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी पाहू शकता राजेश टोपे यांचा ठिकाणी ऑफिशियल अकाउंट आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघा देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या संकल्पनेतून जनतेचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार उपक्रमाचा आरंभ करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो आज अडिकीने जनता दरबार उपक्रमा राबवली जाणार आहे यामध्ये जनतेचे काही प्रश्न असतात ते प्रश्न ठिकाणी मांडायचे असते आणि त्यांची उत्तर देखील तुम्हाला दिली जात असते त्यामध्ये जर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी जरी सहभागी झाले किंवा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जर प्रश्न विचारले किंवा या ठिकाणी जी जनता आहे त्यांनी जर या प्रश्न विचारले गटकवगड् भरती होत तर त्याचं नक्की उत्तर आरोग्यमंत्री रेष्ठ बैठकीन देतील म्हणजे मित्रांनो या भरतीच्या ठिकाणी हालचाल कुठपर्यंत आले आरोग्य भरतीच्या ठिकाणी रिझल्ट लागणार की नवीन परीक्षा घेतली जाणार आणि कधी होणार याचे संपूर्ण तुम्हाला उत्तर आजच्या या ठिकाणी मिळू शकतं या जनता दरबारामध्ये तर कशाप्रकारे बघा राज्यातील कोरोना संक्रमणाची लाट ओसरल्यानंतर जनता दरबार उपक्रम राष्ट्रवादी भवन मुंबई इथे पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला पाहायला मिळाले दिनांक सहा एप्रिल रोजी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रवादी भवनात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेस जनता दरबार उपस्थित राहणार आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या वेळेमध्ये जनता दरबार ठिकाणी बोलावलं जाणार आहे यामध्ये जर तुम्ही तुमचे प्रश्न जर मांडले आणि खास करून गड्ड भरतीबद्दल तुम्ही जर प्रश्न विचारले तर नक्की आरोग्यमंत्री टोपे यांचे तुम्हाला या ठिकाणी उत्तर देतील आणि जी काही भरती मित्रांनो गटकवा गड्डची याची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे याचा ठिकाणी तयार होणार का असे जर तुम्ही देखील त्यांना प्रश्न विचारले तर नक्की मी तुमचे जे प्रश्न आहे त्यांच्या देखील तुम्हाला उत्तर मिळणार आहे म्हणजेच याचा अर्थ असं की आज आणखी नवीन काहीतरी माहिती तुम्हाला मिळू शकते प्लसमध्ये नवीन आणखी घोषणासुद्धा केली जाऊ शकते जर हे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जर तर आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सुद्धा देखील सहभाग करावा लागणार आहे कारण तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर फक्त हे टाळी बाजत नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ट्विट करायचे त्यांना कॉल करायचे किंवा तुम्ही आरोग्य विभागाला ठिकाणी कॉल करून विचारू शकता की गटक गड्ड भरतीच्या ठिकाणी हालचाल कुठपर्यंत आली आहे किंवा गटक वगड्ड भरती ठिकाणी निर्णय कुठपर्यंत झालेला आहे नवीन परीक्षा होणार आहे का रिझल्ट लागणार आहे का असे तुम्ही या प्रश्न विचारा जे तुम्हाला प्रश्न पडले ते प्रश्न तुम्ही ठिकाणी मनसोक्तपणे यांना विचारा जेणेकरून त्यांच्याकडून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे उत्तर मिळेल कारण तुम्ही जर बघितलं तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की गटक गड्ड भरतीची नवीन परीक्षा घेण्यासारखं ठिकाणी विचार सुरू असं त्यांनी सांगितलं होतं मग आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थी निराश झाले आहेत कारण ज्या पद्धतीनं पेपर फुटलेला होता त्याच पद्धतीने नवीन परीक्षा घेतली पाहिजे पण ज्या पद्धतीतून पेपर फुटले नव्हता तर अशा पर्यंतचा रिझल्ट आणखी सरसकट जाहीर झाला पाहिजे अशा ठिकाणी विद्यांची मागणी आहे त्यामुळे मित्रांनो ही ज्या तुमच्या मागण्या आहे तर त्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता जनता दरवाटिक होणार आहे तर या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर जर मांडले आणि सांगितलं की ज्या ज्यापासून पेपर फुटला आहे त्याचीच नवीन परीक्षा घ्या किंवा ज्या ज्यापासून पेपर फुटलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने रिझल्ट जाहीर करा जर असे प्रश्न विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढे जर मांडले तर त्यावर नक्की विचार करतील म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही तुमच्या अडचण असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की त्यांना तुम्ही ट्विट करा त्यांना तुम्ही आणखीन कॉल करू शकता किंवा आरोग्यवर अडिकाने विचार न करा जेणेकरून तुमचे संपूर्ण प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि लवकरात लवकर घटक भरतीवर निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तुम्हाला सांगितलेलं आपल्या चॅन तुम्हाला देखील संपूर्ण मदत केली जाते म्हणून विद्यार्थी तुम्हाला सुद्धा देखील सहकार्य रिखल करणं खूप गरजेचं आहे कारण हा जो काही निर्णय आहे हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जवळजवळ सहा महिन्या आणखीन उलटून गेले तरी सुद्धा अजून कगड्डंड भरतीबाबत निर्णय घेतला गेला नाही आहे म्हणून तुमच्यासाठी या हालचालिक सुरू केलेल्या आहे आता तुम्हाला या दरबारामध्ये जर प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडले तर नक्की तुम्हाला आणखीन उत्तर मिळू शकतो किंवा निर्णय ठिकाणी घेतला जाऊ शकतो म्हणून विद्यार्थो आज या जंतदर्भात संपल्याच्यानंतर नंतर काही हालचाल आली आहे का त्याची तुम्हाला अपडेट आणखीन दिली जाणार आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवायचं आहे तुमचं जे मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रेने या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करत राहायचे आरोग्यमंत्री राजे टो राजेशेशेशेशेश टोपे यांना तुम्ही कॉल करू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर आरोग्यकरा देखील तुम्ही विचारणा करू शकता गटक वगड्ड भरतीबाबत कारण जवळजवळ तुम्ही बघितलं तर पेपरफुटीचे जे, जे प्रकरण घडलेले ते होऊन आणखी सहा महिने उलटून गेले आहे आणि सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिवेशनामध्ये उत्तर दिलं होतं की घटक वगड्ड भरतीची परीक्षा रद्द करून आम्ही देखील नवीन घेण्याचा आमचा विचार देखील सुरुवात त्यांनी सांगितलेलं होतं आता यामध्ये खूप सारे विद्यार्थी निराश झाले कारण त्यांना अपेक्षा आहे की रिझल्ट जाहीर झाला पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ज्या मागण्या किंवा तुमचं जे मत आहे ते मत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वारंवार तुम्हाला ठिकाणी मदत केली जात आहे पण तुमचं सुद्धा ठिकाणी सहकार्य खूप गरजेचं आहे म्हणून तुमचं सपोर्ट आहे की नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्समधून टाईप करून पाठवायचे आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला ठिकाणी ट्विट सुद्धा करायचे जेणेकरून मित्रांनो तुमचा जो काही निर्णय असेल तो निर्णय ठिकाणी लवकरात लवकर घेतला जाऊ शकतो आणि जो योग्य निर्णय असेल तो निर्णय ठिकाणी घेतला जाणार आहे म्हणून तुम्हाला सुद्धा देखील प्रयत्न करायचे त्यांना तुम्ही ट्विट करू शकता त्यांना तुम्ही कॉल करू शकता किंवा असे जे जनता दरबार असेल किंवा मित्रांनो अशी जे काही सभास त्या ठिकाणी तुम्ही विचारणा करा जेणेकरून तुमचे जे प्रश्न असेल ते प्रश्न ठिकाणी सोडवले तील आणि आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत जे संपूर्ण प्रश्न जर पोहोचले तर नक्की याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्न ठिकाणी मांडायचे जेणेकरून या तुमचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळू शकेल आणि जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर घेतला जाऊ शकतो तर यावर तुमचं जे मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्सम टाईप करून पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद